हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग। स्वच्छता दिवस तीसरा, सॉरी दूसरा, यस डे टू। सो आज मी पेट्रोल पंपलाच थांबलो होतो आणि कॉफीचं जुगाड केलं आहे माझ्याकडं। नेसकॅफेचं होतं पावडर, मी फक्त दूध घेतलं आणि गरम करून घेतलं आणि मी आता कॉफी टाकली आणि दूध पिणार आणि आता मी पेट्रोल भरणार। मागं मस्तचा नजर आहे, मस्त मागं डोंगर दिसतो आहे। तर आजचा दिवस बहुतेक ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार नाही, एखादा पॉईंट मी बघेल, कारण की मला फ्रायडे संध्याकाळ 3-4 पोचायचं आहे, अजून 1200 कवर करायचे। सो बघू, आणि आता पुढे थांबून मी आता मॅगी बनवणार आहे। तर जिथं रेस्ट एरिया थांबेल तिथं मी मॅगी वगैरे बनवेल, पण आता इथं दूध आणि मायक्रोवेव्ह होतं तर म्हटलं इथंच चहा वगैरे घेऊन टाकू। मग तेवढंच थोडंसं अजून पोटाला थोडा आधार आणि रेस्ट एरिया लागला की मग आपण मस्त मॅगी वगैरे बनवू। आणि एखाद्या अजून थांबलेलं ते मला तेल आणि टमाटे आणि शिमला मिरची घ्यायची, ते जर भेटलं तर एक नंबर मॅगी होईल। तर बघू, लेट स्टार्ट डे टू। रोड ट्रिपचं खास वैशिष्ट्य म्हणजे असे व्ह्यूज। असे जर रस्त्यात गाडी चालवताना दिसत असेल तर गाडी चालवायला किती मजा येत असेल, एकदम मस्त भारी वाटतं, असं रिफ्रेशिंग करतं, असं वाटत नाही की असं बोर झाले, एकच सारखं चालू आहे, असं मस्त दिसतं, एकदम खूप सुंदर। कसला भारी नगर आहे ना, या सिटीतले जे लोक राहत असेल त्यांना बाहेर किती मस्त, स्पेशली या बिल्डिंगमध्ये राहणार लोकांना सकाळी उठल्यावर मस्त असा माउंटन्सचा नजारा, आणि जर ऊन पडलं तर मध्ये अजून छान दिसत आहे। आता मी रेस्ट एरियामध्ये थांबलो इथं जवळ आणि आता मी बनवणार आहे महत्त्वाचं मॅगी। तर मी सगळं सामान आणलं आहे, कांदे, टमाटे, शिमला मिरची, गॅस पण आहे, तेल वगैरे आणलं आहे आणि मॅगी आणली। तर अशा वातावरणात आपण मॅगीचा आनंद घेऊया। सो मी आता स्टार्ट करतो बनवायला आणि मी टाईमलेस पण व्हिडिओ काढतो, तर दिसेल त्याच्यात काय काय मी बनवतो आहे। सो अस्टा आपल्या मसाल्याला तडका आला आहे, तर आपण त्याच्यात टाकतात हा गॅस। खूप चांगला आहे, स्टेबल आहे, त्यामुळं व्यवस्थित होतं आणि लकीली हवा नाही आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही आहे। मग त्याला आपण स्टार करून घेणार चांगलं। परफेक्ट मॅगी बनणार आहे। पहाडों में मॅगी का मजा। अशा प्रकारे आपली मॅगी तयार झाली, खूप सुंदर लागते आणि नजारा पाहून तर एवढं भारी वाटतं ना। मला वाटलं नव्हतं की मॅगी बनवायला मला वेळ भेटेल किंवा असं काही ऑपॉर्च्युनिटी भेटेल, पण भेटली आणि टेस्ट पण खूप छान लागते। प्रोटीन झाली, ये जाया जेवायला।
आजचा डे 3 ऑलमोस्ट संपलाच आहे असं समजू शकतो आपण. तर आता मी आलोय मेक्सिकन रेस्टॉरंट मध्ये. तर हे फजिता मागवलंय, दिसायला खूप छान दिसतंय. आणि आता मी तो मोठ्या सिटी मध्ये राहणार आहे. तर आज तिसरा उद्या शेवटचा दिवस, अजून 800 मैल बाकी आहे, 700 का 800 मैल. आणि उद्या करू, आज पूर्ण दिवस ड्राइव्ह मध्ये गेला, खूप पाऊस होता, मध्ये मध्ये एवढी घाबरलं होतं म्हणजे पूर्ण सुमसावर असं फुल पाऊस झाला होता. थोडस होतं, मग गाडी स्लो करून चालवत होतो, पण मग नंतर पाऊस बंद झाला, परत नॉर्मल झाला. आणि जेव्हा हायवे नसतो, जेव्हा कोणती गाडी नसतो, तेव्हा थोडस एकदम एकटं वाटतं. पण गाड्या वगैरे असल्या आणि नेट चालू असलं तर काय होतात नाही. तर ते थोडासा एक्सपिरियन्स आज केला मी, म्हणजे थोडा स्कॅरी पण होता आणि थोडं चांगलं पण होतं. आणि आज खूप लँडस्केप चेंज होताना बघितलं, म्हणजे बर्फापासून वाळवंटापासून तर ग्रीनरी पूर्ण आणि वेगवेगळे, तर ते बघायला भेटलं तर खूप भारी वाटलं. आता मी वायोमिंग मध्ये, आता उद्या साऊथ डकोटा क्रॉस केलं की मी मिनियापोलिस मध्ये, म्हणजे अजून एक स्टेट बाकी क्रॉस करायचं झालं की मी पोहोचेल. सर मी आज कुठे विजिट नाही केलं कारण की मला टाइमच बाउंडिंग आहे, मला फ्रायडेला 6 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे, तर मी स्किप केलं आणि ड्रायव्हिंगवरच फोकस केलं. आणि उद्या पण तेच राहणार आहे. आता मस्त जेवणावर थांब आहे आणि हॉटेलवर आराम झाला.